तर पेट्रोल पंपावरती पिस्तूल दाखवणाऱ्या सराईत गुंडाची दहशत पुण्यात पाहायला मिळाली. उत्तमनगर येथील संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाली आहे. उत्तमनगर पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. संदीप मोहन सावंत आणि स्वरूप संगपाल आवटे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. दोघांनी सुद्धा दुचाकीवरून एका रिक्षा चालकाला धडक दिली होती आणि त्यानंतर रिक्षा चालकानं जाब विचारला असता त्यांनी पळ काढला होता. पेट्रोल पंपावर रिक्षा चालक गेला असता त्याचा पाठलाग करून दोघांनी रिक्षा चालकावर पिस्तूल रोखलं होतं. तर पेट्रोल पंपावरील नागरिकांनाही त्यांनी शिवीगाळ केली होती. यानंतर पोलिसांनी काही वेळातच दोघांना अटक केली असून गुन्हाही दाखल केलाय. आरोपीकडून एक पिस्तूल आणि एक कारतूसही जप्त केलाय. दोन्ही आरोपींना 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणि एक ब्रेकिंग बातमी समोर येते ती म्हणजे कधी कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असा आश्चर्यकारक अनुभव आज चिनावलकरांनी एटीएम मधून पैसे काढताना अनुभवलाय. चक्क एटीएम मधून टाकलेल्या रकमेच्या 5 पट पैसे निघत असल्यामुळे येथील एसटी स्टँड परिसरातील टाटा इंडिकॅश एटीएम बँकवरती रात्री तोबा गर्दी उसळली होती. पोलीस आल्यानंतर ही गर्दी कमी झाली. मात्र रात्री अचानक येथील टाटा इंडिकॅश एटीएम मधून पैसे काढणाऱ्यांनी जणू लॉटरी लागल्यागत स्थिती त्यांनी अनुभवली आहे. या प्रकाराची गावात बातमी पसरताच गावातील नागरिकांनी या टाटा इंडिकॅश एटीएम वरती गर्दी केली. एटीएम मध्ये 500 रुपये आणि त्याच्या पटीत रक्कम टाकल्या. चक्क 5 पट रक्कम निघत असल्यामुळे अवघ्या 2 तासात जवळजवळ 6 लाख रुपये या नागरिकांनी काढल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय. रात्रीच्या सुमारास इंडिकॅश कंपनीच्या कॅश लोडिंग कर्मचाऱ्याला या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना कळवून एटीएम वरती असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवलंय.